कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत साधी आणि सोपी परंतु आपल्याला नियमित ही लागणारी जी किंवा पदार्थ आहे की चिंच खजूरची चटणी. अतिशय सोप्या पद्धतीनं आणि एकदम साध्या सिम्पल पद्धतीने मी यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अगदी झटपट तयार होते. तर ही अशी चिंचोगाळ चटणी की जी आपण भेळ करण्यासाठी, पाणीपुरीसाठी किंवा समोसासाठी किंवा आपण कोणत्याही प्रकारची वडी बनवत असतो अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही चिंच आणि खजूरची चटणी आवश्यक असते. पण ऐनवेळी आपण बाजारामधून मार्केटमधून आणू शकत नाही तर अशी घरच्या घरी आपण बनवून जर स्टोअर करून ठेवली तर आपण हवे त्या वेळेस आपण ही यूज करू शकतो. तर ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची आहे ही घरच्या घरी चटणी ते आज आपण पाहणार आहोत. अतिशय कमी पदार्थामध्ये आणि कमी वेळेत ही चटणी घरच्या घरी कशी बनवायची चला पाहू याची रेसिपी. चिंच आणि गुळाची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी एक वाटी चिंच घेतलेली आहे. याच्या अशा बिया काढून ही चिंच घ्यायची आहे. एक वाटी या ठिकाणी खजूर घेतलेली आहे. खजूरच्या पण अशा बिया काढून घ्यायच्या आहे. एक वाटी हा गूळ किसून घेतलेला आहे. सम प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये खजूर यामध्येच हा गूळ मिक्स करायचा आहे. एकदम कडक अशा पाण्यामध्ये आता हे भिजत ठेवायचं आहे. मिश्रण पूर्ण भिजेल एवढं पाणी यामध्ये ओतायचं आहे. त्याचबरोबर चिंच ही अशीच भिजत घालायची आहे गरम पाण्यामध्ये. साधारणतः 1.5 ग्लास पाणी या दोन्हीसाठी लागलेलं आहे. आता या सहज 1.5 तासासाठी झाकून ठेवायचंय. 1.5 तास तरी हे मुरलं पाहिजे या गरम पाण्यामध्ये. 1.5 तास आपला आता झालेला आहे. छान भिजलेलं आहे मिश्रण. गॅसवरती अशी कढई तापत ठेवायची आहे. यामध्ये 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. 1 चमचा जिरे. लवंगाचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे. लवंगाचेवर आता हे छान भाजलेले आहे. हे काढून घेऊ. याच कढईमध्ये आपण भिजत घातलेली खजूर गूळ यामध्ये हे भिजत घातलेली चिंचेचे पाणी चिंचेसही हे अगदी चांगलं मिक्स करून 15 ते 20 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजत आहे तोपर्यंत आपण बडीशेप आणि जिरे बारीक कुटून घेऊ. मिक्सरला बारीक करण्यापेक्षा असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. भाजल्यामुळं लगेच बारीक होतं. हे चांगलं कुटून घेऊ. हे छान आपलं आता बारीक झालेलं आहे. हे पण यामध्ये मिक्स करून घेऊ. सर्व पावडर आता यामध्ये मिक्स करायचे आहे. 1/4 चमचा या ठिकाणी मीठ घालत आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर. चिमूटभर लिंबू. मिक्स करून चांगलं शिजवून घेत आहे. 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे दाटसर असं मिश्रण आलं की शिजले आहे असं समजायचं. 15 ते 20 मिनिटात आपलं हे असं मिश्रण शिजून तयार आहे. काही परफेक्ट शिजले आहे का कसे ओळखायचे ते थोडं शिजल्यानंतर घट्ट सर एका ठिकाणी बसलं पाहिजे. म्हणजे पसरलं नाही पाहिजे. पाणी कसं पसरतं तसं पसरलं नाही तर समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे. आता हे तयार मिश्रण एक खाली बॉल्स वगैरे घ्यायचं आहे आणि यामध्ये अशी चाळण ठेवायची आहे. त्या चाळणीमध्ये मिश्रण ओतायचं आहे. चाळणीमधून आता हे असं मिश्रण चाळायचं आहे.
वळीनं उलटण्याने किंवा असं वाटीनं जरी असं घसटलं ना तर पूर्ण अर्क असा हा निघून येतो. चांगलं शिजल्यामुळं असं हे अर्क अर्क असं निघून येतो. ताई असं घासून घेतल्यानंतर जे हे मिश्रण राहतं ना हे आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मधून फिरवून घेतलेलं मिश्रण त्यामध्ये ओतून पुन्हा हे त्याचा अर्क आता काढून घ्यायचा आहे. आता सर्व अर्क निघून गेलेला आहे, फक्त चौथा शिल्लक आहे. या चोथ्याचा वापर पितळेची किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी सुद्धा होतो. स्वच्छ निघतात. यामध्ये मीठ घातलं घातल्यानंतर होऊ शकता. आता तयार आहे ही चिंच आणि गुळाची चटणी. अशा प्रकारे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशी चिंच गुळाची चटणी आपण तयार करून ठेवली एनी टाइम आपण केव्हाही वापरू शकतो. आता ही अशी तयार केलेली चटणी आपण अशा रिकाम्या बॉटल्स असतात काचेच्या वगैरे सॉसच्या वगैरे बॉटल्समध्ये भरून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. अगदी इझिली हे एक महिना ते महिनाभर तरी अगदी चांगली राहते फ्रीजला. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. प्लीज माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.